ट्रक त्यांनी एका आडोशाच्या जागी नेऊन उभा केला आपापल्या वस्तू घेऊन चारही हेर बगदाडातून पलीकडे गेले किनाऱ्यावर पोचल्यावर त्यांनी रबरी डिंगी फुगवून घेतली समुद्र शांत होता ती डिंगी त्यांनी त्या ते पाण्यात ढकलली आपण आपलं सामान त्यांनी डिंगीत टाकून त्यांनीही त्यात उड्या टाकल्या टेकडीवरून त्यांनी भिंतीचं भगदाड व लेनोमधील अंतर पाहिले तेव्हा ते अगदी कमी वाटत होतं परंतु आता अंधारात वल्ली वलवत ते कापायला सुरुवात केल्यावर मात्र त्यांची दमछाक व्हायला सुरुवात झाली ते अंतर जास्त होतेच पण ब्रिटिश विनाशिकेच्या सर्च लाईटपासून स्वतःला वाचवण्यासाठी त्यांना वाकड्या मार्गाने दुसऱ्या जहाजांच्या आडोशाआडोशाने प्रवास करावा लागत होता मध्येच तो थांबावा लागत होता त्यामुळे प्रवास लांबत चालला होता मध्यरात्र उलटून गेली तरी अजून बरेच अंतर कापायचे बाकी होते भयंकर थकवा येऊनही हे चारही शिलेदार वलवतच होते अर्धा पाऊन तास गेला मध्यरात्रीनंतरचा एक वाज वाजत आला आणि अकस्मात एक विघ्न उभे राहिले ब्रिटिश विनाशिकेच्या डेकवरील सर्व बत्त्या पेटवण्यात आल्या तिथे तेथे नाविकांची धावपळ आरडाओरड सुरू झाली डिंगीतल्या चारही जणांच्या काळजाचा ठोका चुकला आपलं अस्तित्व खलाशांच्या लक्षात आलं त्यांच्या मनात लागली त्यांनी थोडा कानोसा घेतला त्यांच्या दिशेने कोणी आलं नाही पण विनाशिकेवरील धापळ काही कमी होत नव्हती अशा अवस्थेत लिनोजवळ जाणे धोक्यात धोकादायक होते मोन्या मोर्दरने हा धोका पत्करू नये असे ठरवले द्रोर व इतर दोघांनीही त्याला अनुमोदन दिले आता विरुद्ध दिशेने वल्ली वल वलवण्यास सुरुवात केली ते किनाऱ्यावर पोहोचले रबरी डिंगीतून हवा काढून त्यांनी ती तिची घडी केली आपलं सगळं सामान परत ट्रकमध्ये भरून ते आपल्या लपण्याच्या जागी आले घड्याचे काटे त्यावेळी पहाटेचे चार वाजताची वेळ दाखवत होते ही अपयशाची पहिलीच वेळ नव्हती पण कुणाच्याही चेहऱ्यावर नैराश्य चे नव्हते उलट होता तो लिनोला जलसमाधी देण्याचा निर्धार दुसऱ्या रात्री पुन्हा प्रयत्न करायचे ठरले आदल्या रात्रीच्याच वेळी ते सगळे निघाले निघाले असते तर संशयाला कारण झाले असते म्हणून ते आपापल्या खोल्यातून थोड्या उशिराने बाहेर पडले ते किनाऱ्यावर पोहोचले तेव्हा कालच्यासारखीच ब्रिटिश विनाशिका तिथेच उभी होती तिच्यावरील दिवेही पेटलेले होते त्यांची पर्वा न करता त्यांनी आपली डिंगी पाण्यात लोटली आणि लिनोच्या दिशेने वल्लवण्यास सुरुवात केली कालच्यासारखीच आजही त्यांना बरीच मेहनत करावी लागली जसजसा वेळ जात होता तस तसे ते लिनोच्या नजीक जात होते आता फक्त तीनशे साडेतीनशे फुटाचंच अंतर बाकी होतं अर्ध्या पाऊन तासात ते तेही कापता आलं असतं चारही हेऱ्यांच्या अंगावर रोमांच उभे राहिले तेवढ्या तेवढ्यात ब्रिटिश विना शिक्केवरील भोंगे कर्कश आवाजात वाजू लागले आता मात्र चारही हेऱ्यांच्या अंगावर भीतीने काटा उभा राहिला वल्ली वल्लव वल्लवण्याचे सोडून दो चौघेही डिंगीत आडवे झाले विनाशिकेतल्या खलाशांच्या धावपळीचे आणि ओरडा आरडाओरड्याचे आवाज त्यांच्या कानी पडत होते ते आवाज जवळजवळ येत हो, आहेत ब्रिटिश सैनिक खाली उतरत आहेत उतरत आहेत चा असा भास त्यांना होऊ लागला त्यांच्यापैकी एकाने आपली हिंमत एक एकटवली आणि डिंगी बाहेर पाहायचे धाडस केले त्याचा चेहरा भीतीने पांढरा फटक पडण्याऐवजी आनंदाने उजळला एवढ्या अंधारात ही इतर दिगांना त्याची जाणीव झाली तेही डिंगी बाहेर डोकवून पाहू लागले ब्रिटीश सैनिक विनाशिकेवरून खाली उतरण्याऐवजी विनाशिकेचा नांगरवर उचलतात उचलला जात असल्याचे विचित्र त्यांना दिसले चौघेही पुन्हा आपल्या डिंगीत आडवे झाले त्यांना अतिशय आनंद झाला झाला असला तरी तो साजरा करणं त्यांनी टाळलं ते थोडा वेळ शांतपणे तसेच पडून राहिले थोड्या वेळाने विनाशिकेच्या इंजिनाचा गोंगाट त्यांच्या कानी पडू लागला तो दूर दूर जाऊ लागला तो अगदीच क्षीण झाल्यावर हे चौघेही आपल्या जागेवरून उठले विनाशिका लांब निघून गेली होती मोल्फेता गोदी पूर्वीसारखाच अंधाराचं आणि शांततेचं साम्राज्य पसरलं होतं त्याचं लक्ष असलेली एस एस लिनो जवळ अंधारात अगदी शांततेत उभी होती आता त्यांनी जास्त वेळ घालवाय घालवला नाही त्यांना कुणाचंच भय उरलं नव्हतं चला लवकर चला हीच आपल्याला शेवटची संधी आहे ती गमून उपयोगाचे नाही मोन्या मोर्दोर आपल्या साथीदारांना म्हणाला वल्ली वल्वत त्यांनी डिंगी आणखी पुढे नेली लिनोपासून शंभर सव्वाशे फूट अंतर राहिल्यावर ते, ते आजूबाजूचा थोडा कनसा घेतला सगळीकडे नीरव शांतता होती लिनोवरील काही बत्त्या पेटलेल्या असल्या तरी तिच्यावरही काही हालचाल नव्हती फक्त अधूनमधून लिनोवर पहारा देणारा इटालियन पहारेकऱ्याचा बोलण्याचा आवाज कानी पडत होता पहारेकरी जागे असल्याने त्या या घातपाती हेरांना आपले काम जराही आवाज होऊ न देता ओरखावे लागणार होते युसेफ द्रोर आणि पाठोपाठ दुसऱ्या एका हेराने पानबुड्याचा पोशाख अंगावर चढवला आणि ते पाण्यात उतरले त्यांनी आपल्या बरो आपल्यासोबत टाईम बॉम्ब घेतले होतेच जास्त आवाज न करता ते लिनोपाशी पोचले प्रथम युसेफ द्रोरने टाईम बॉम्ब कुठे बसवायचे ती जागा निश्चित केली लोहचिंबुकाच्या साह्याने ते तेथे चिपटवूनही टाकले टायमर फ्यूज म्हणून वापरायची सल्फ्युरिक एसिडची बाटली त्याने उलटी केली फ्यूजचा टायमर सुरू झाला होता तेव्हा तेथे थांबण्यात अर्थ नव्हता ते दोघे लिनोजवळ निघून लिनोजवळून निघून डिंगीवर आले डिंगी कान किनाऱ्याच्या दिशेने हाक हाकायला सुरुवातही झाली टाईम बॉम्बचा योग्य प्रकारे स्फोट होईल की नाही याचा विचार करण्यात किंवा तो किंवा तो पाहण्यासाठी तेथे थांबण्याचं थांबण्यातही काही अर्थ नव्हता लवकरात लवकर मोल्फेतो गोदीच्या परिसरातून दूर जायचं जायला हवं होतं त्यांनी तेच केलं टायमर फ्यूजनेही आपलं काम बरोबर केलं पहाटे चार वाजण्याच्या चा सुमारास मोल्फेतो गोदीचा परिसर हादरला एस एस लिनोला मोठे बगदाड पडले आणि पाणी पाणी त्यातून वा वेगाने आत शिरले लिनो एका बाजूला कलंडली त्यात आणखी पाणी शिरले पुरती दहा मा मिनिटेही झाली नसतील लिनो रसातळाला गेली कोणाला तिचा वाचवायची संधीही मिळाली नाही लिनो रसातळाला जात होती तेव्हा आपले चार घातपाती हेर रोमच्या दिशेने प्रवास करत होते इट इटालीतील मोल्फोतो गोदीत झालेल्या या स्फोटाचे हादरे सिरियाची राजधानी दमास्काला दमस्कसलाही बसले इटालीत लिनोला आणि लिनो बरोबरच शस्त्रसाठ्यालाही जल समाधी मिळाल्याचे ऐकून ज्यांच्या तळपायाची आग मस्तकाला गेली त्यात कर्नल फाऊदा फौद मार्मोद मार्मोही होता त्याच तिर तिरिमिरीत तो सिरियाचे पंतप्रधान जामिल मार्दोम याच्या कार्यालयात गेला तेथे स्वतःच्या किंवा जामिल मार मार्दम याच्या पद पदाचाही मुलाहिजा न बाळगता त्याने आपला राग व्यक्त केला स्वतः लष्करी अधिकारी असल्याने लिनोतील शस्त्रास्त्राचं महत्त्व काय हे त्याला माहीत होतेच शिवाय कर्नल मार्दोम देशभक्त अधिकारी म्हणून ओळखला जात होता त्यामुळे त्याचा राग पंतप्रधान जामिल मार मार्दम यांनी सहन केला कर्नल मार्दम ज जामिल यांना म्हणाला त्या जहाजासोबत बुडालेली शस्त्र सि सिरियाची आहेत हे आपण इटालियन सरकारला अजून सांगितलेले नाही ती आपली मोठी चूक आहे पण आता सांगून करायचे काय ज जा, यांचा प्रतिप्रश्न करायचे काय अजूनही वेळ गेलेली नाही पाण्यात बुडालेले शस्त्रावर आपल्याला हक्क सांगता येईल ती परत मिळवता येतील कर्नल मार्दोमने ठसक्यात उत्तर दिले पंतप्रधान जामिल मार्दम यांनी आश्चर्याने त्याचबरोबर आदराने हे कर्नल मार्दोमकडे पाहिले त्याची योजना पसंत असल्याचे पंतप्रधानांनी कर्नलला सांगितले शिवाय या कामावर त्यानेच देखरेख करावी अशी ही गोळ पंतप्रधानांनी त्याला घातली कर्नल मार्दोम स्वतःच हे काम अंगावर घेण्यास तयार होता त्याने लागलीच हो म्हटले कर्नल मार्दमने सांगितल्याप्रमाणे आधी एक डिप्लोमॅटिक डे केबल इटालियन सरकारला करून लिनोतल्या शस्त्रास्त्रावर सिरियाचा हक्क निश्चित करण्यात आला कर्नल फाऊद मार्दम इटालीच्या माल मोल्फोतो बंदरात पोहोचलो पोहोचलो एवाना एवाना आपल्या मूर्खपणामुळे ही आफत ओढवली आहे याची जाणीव इटालियन सरकारला झाली होती सिरियाबरोबरचे संबंध बिघडू नयेत म्हणून इटाली सरकारने सि लिनोतील सामान बाहेर काढायला सुरुवातही केली होती त्याचा कर्नल मार्दोमला आनंद झाला आल्याबरोबरच त्याने देखरेखीला सुरुवातही केली त्यातून जो शस्त्रसाठा पाण्यातून बाहेर काढण्यात आला तो पाहून त्याला आणखी आनंद झाला रायफली व इतर शस्त्रसाठा धोक्या शस्त्रसाठा खोक्यामधून भरल्यानंतर त्या लाकडी खोक्यांना ग्रीज चोपाडण्यास ग्रीज चोपाडण्याची काळजी घेण्यात आली होती त्यामुळे जी खोली तुटलीत फुटली नाहीत त्यातील बंदुकांना पाणीच लागलेले नव्हते ती सुरस सुस्थितीत होती सिरियन सिरियन सरकारच्या वतीने कर्नल मार्दम या शस्त्रसाठा पाण्याबाहेर काढण्याच्या कामावर देखरेख ठेवत असताना आणखी एक व्यक्ती स्वतंत्रपणे या कामावर लक्ष ठेवून होती आड, ती व्यक्ती म्हणजे हो तस एडा सेरेनी तसे करण्यास तिला कोणी आड आडकाठी केली नाही की कुणी तिचा साधा संशयही घेतला नाही शस्त्र पाण्याबाहेर काढण्याचं काम जसजसं वेगाने होऊ लागलं तसतसा एडा सेरेनीचा संतापही वाढू लागला बुडालेल्या लिनोतला शस्त्रसाठा बाहेर काढण्याचं काम जवळजवळ पूर्ण होत आलं होतं त्यात इटालियन सरकारने सिरियाला पूर्ण सहकार्य केलं होतं एडा सेरिनीने त्याची माहिती देणारा गुप्त सांकेतिक संदेश शेऊल एविगुरला पाठवला त्यात इटालियन सरकारने सुरक्षेची व्यवस्था चोख ठेवल्याचंही तिने सुचवलं होतं त्यावर शेऊल एविगुर यांनीही सांकेतिक उत्तर पाठवलं बंदरात हा शस्त्रसाठा नष्ट करता येणार नसेल तर भर समुद्रात तो नष्ट करण्याची तयारी करा शाईच्या हेऱ्यांना कामाला लागण्याची आज्ञा देणारा हा संदेश होता शेऊल एविगोर्द यांच्या आज्ञेप्रमाणे शाईचं जाळं पुन्हा कामाला लागलं त्यासाठी हा शस्त्रसाठा इटालीतून कधी बाहेर पडतो याची वाट पाहावी लागणार होती पण एकूण शस्त्रसाठा बाहेर काढणे तो व्यवस्थित आहे की नाही याची खात्री करून घेणे नोंदी ठेवणे त्याचा साठा करणे व सर्वात महत्त्वाचे म्हणजे कायदेशीर सोपस्कार पार पाडणे यात बराच वेळ गेला शस्त्रसाठा अजूनही इटालीतच होता त्यातच पंधरा मे एकोणीशे अठ्ठेचाळीस रोजी इस्रायलची स्थापना झाली तशी औपचारिक घोषणा बेन गुरियन यांनी केली मुस्लिम अरबांमधून संतापाची लाट उसळली दंगलींना सुरुवात झाली सिरियासह पाच पाच अरब राष्ट्रांनी इस्रायलवर सशस्त्र आक्रमणही केले आता रीतसर युद्ध युद्ध सुरू झाल्याने सिरियाला रायफलीची गरज होती लिनो आठ हजार रायफली घेऊन येत होतं ते बुडाल्यानंतर त्यातील सहा हजार रायफली चांगल्या स्थितीत मिळवण्यात कर्नल फाऊद मार्दमला यश आलं होतं या रायफली त्याला लवकरात लवकर सिरियात पोहोचवणं जरुरीच होतं आणि नव्याने स्थापन झालेल्या इस्रायलला ते रोखणंही शहा शह शहकाटक शहाला आता खऱ्या अर्थाने रंग आला होता खरं सांगायचं तर इटालीतील राहून कर्नल फाऊद मारदम बेचैन झाला होता त्याला कधी एकदा ही शस्त्र आपल्या देशात येऊ घेऊन जातो असे झाले होते कर्नल मार्दम आपल्या बजरंग बलीचा अवतार असता तर त्याने एकाच ओडीत हा सगळा शस्त्रसाठा इटलीहून सिरियात आणलाही असता पण त्याचा पण त्याला हे शक्य नव्हते सिरियापाशीही स्वतःची मालवाहू जहाजं नव्हती इटालीतही थी। ठिकठिकाणी चौकशा करून त्याला हवं तसं जहाज भाड्याने मिळत नव्हतं त्यामुळे तो अगदी हतबल झाला होता आपली ही हतबलता त्याने आपल्या हॉटेल मालकाच्या कानावर घातली कर्नल फाऊद मारदम हा अनेक दिवसापासून त्या हॉटेलात राहणाऱ्या हाय प्रोफाईल गेस्ट असल्याने हॉटेल मालकाचे त्याच्याकडे विशेष लक्ष असे असे दोघात चांगली मैत्रीही झाली होती त्या हॉटेल मालकाने त्याला एक दोन शिपिंग कं कंपनीची नावे सुचवून पाहिली पण म मारदम त्या कंपन्याकडे आधीच जाऊन आला होता तेथेही नकार घंटा वाजली होती ते ऐकल्यावर हॉटेल मालकाने त्याला रोम येथे कार्यालय असल्या असलेल्या असले म मेनारा मेनारा शिपिंग कंपनीचे नाव सुचवले त्याचा पत्ताही त्याला दिला कर्नल मार्गम सिरियात परत परतायला उतावीळ झाला होता पत् पत्ता आप अप, आपल्यापाशी ठेवून त्याने हॉटेल मालकाचे आभार मानले दुसऱ्या दिवशी कर्नल मार्दोम रोमला पोहोचला मे मेनारा शिपिंग कंपनीचा पत्ता त्याने शोधला शोधून काढला इथे आपलं काम कितपत होईल असा दृ द्रु, दृष्ट विचार त्याच्या मनात डोकावला पण पुढच्या क्षणी त्याने तो ओढवून लावला शिपिंग कंपनीच्या कार्यालयात शि शिरल्यानंतर तो तिथल्या कंपनीच्या प्रतिनिधीला भेटला आपली मागणी समोर ठेवली प्रतिनिधीनेही होकार भरला आपल्याकडे एस एस आर्गिरो नावाचं जहाज असल्याचं त्याने कर्नल मार्दोमला सांगितलं ते थोडं जुनं असल्याची कल्पना त्याने कर्नल मार्दमला दिली कर्नलने तिकडे दर दुर्लक्ष केले त्याला जहाज हवंच होतं त्याने भाड्याची रक्कम अदा केली पावती घेतली आणि परत मोलफेतोला तोला यायला निघाला तो अगदी आनंदित होता त्या आनंदात त्याचा प्रवास कधी संपला ते त्याला कळलेच नाही आनंदात मुश्कुल झालेल्या कर्नलला तो कोणत्या सापड्यात अडकलाय याची खात्रीमुळे कल्पनाच नव्हती हा सापळा लावला होता स्वतः एडा सेरिनीनेच मेनारा शे शिपिंग कंपनीचं नाव सुचवण्यासाठी एडाना... एडाना एडाने एडानेच हॉटेल मालकाला पैसे चारले होते त्यासाठी त्याचं कंपनीचे प्रतिनिधी असल्याची बात बतावणी तिने हॉटेल मालकापाशी केली होती मेनारा शिपिंग कंपनीच्या कार्यालयात ज्या प्रतिनिधीशी कर्नल मार्दमने बोलणी केली होती तो प्रतिनिधी एडा सेरिनीचा मित्र होता एडा सेरिनीने कानम कानमंत्र दिल्यामुळेच एस एस आर्गिरोव्ह सारखं तुनाट जहाज त्याने कर्नल मार्दोमच्या माथी मारलं होतं कर्नलला त्याची मुळीच कल्पना नव्हती तो त्या सापळ्यात पुरता अडकला होता निरुपयोगी आणि जरा जर्जर एस एस मार आर्गिरो त्यावेळी रोमजवळ असलेल्या सिविता बंदरात उभं होतं त्याच्या कप्तानाला मोल्फेतो बंदरात जाण्याचा हुकूम देण्यात आला जहाजाची थोडी डागडुजी करण्यात आली आता ते निघण्यास तयार होते पण त्याच वेळी जहाजावर काम करणारे दोन कर्मचारी आजारी पडले त्यांच्या जागी दोन अनुभवी भरती कर्मचारी घेण्यात आले जहाज निघण्यास सिद्ध झाले हे नवे भा... भरती झालेले दोन कर्मचारी म्हणजे शाऊल यांनी पाठवलेले दोन हेर आहेत याची कोण त्यावेळी कोणालाही शंकाही शंकाही आली नाही सिविता बंदरातून निघालेले आर्गिरो यथावकाश मोलफेतो गोदीत पोहोचलं त्याच्या पोटात शस्त्र शस्त्रास्त्रांची खोली भरण्यात काम खोकी भरण्याचं काम सुरू करण्यात आलं ते आटोप आटोपताच आर्गिरो पुढच्या प्रवासासाठी तयार होतं मोल्फेतो सोडून ग आर्गिरोने बैरूत गाठायचं होतं आर्गिरोने आर्गिरोचे नांगर उचलले गेले इंजिन सुरू झाली इटालीच्या किनाऱ्यापासून ते विलग झाले पाणी कापत काप आपली वाट चालू लागले भावनावश होऊन कर्नल मार्दोरोडे पाहत होता थोड्या वेळाने तो परत फिरला दमास एस एस आर्गिरो बेरोजच्या दिशेने निघाल्याचा संदेश त्याने पाठवला सिरियात परतण्यासाठी अधीर अधीर झालेला कर्नल फाऊद मर् मार्दम विमानात बसला इटालीहून हो निघालेल्या कर्नल मार्दम लवकरच तमसकसला पोहोचला एस एस आर्गिरोही आपल्यामुळे आपल्यामागे सुखरूप पोहोचावी अशी त्याची मनोकामना होती तो स्वतः सिरियात पोहोचला तेव्हा तिथ तिथलं वातावरण तंग होतं बेरुतला दंगली सुरू होत्या म्हणून आपल्याकडील शस्त्रसरंजाम घेऊन आर्गिरोला इजिप्तमधील अलेक्झांड्रिया बंदरात जायचं होतं पण कर्नल मार्दमची मनोकामना सहज पुरी होऊ द्यायची नाही असं नि नियतीने ठरवून ठेवले होते इटालीचा काठ सोडून आर्गिरोने बरंच अंतर कापलं होतं चौकडे भूमध्य समुद्राच्या पाण्याशिवाय दुसरं काहीच नव्हतं ते पाणी कापत पुढे पुण जाणाऱ्या एस एस आर्गिरोची इंजिनं अचानक बंद पडली तिचा प्रवास थांबला इंजिनात बिघाड झाल्यास झालाय असं कारण अर्गिरोच्या कप्तानाला देण्यात आलं हे कारण देणारे होते कोण तर ऐनवेळी खडा भारती खडा भरती म्हणून दाखल झाले दोन कर्मचारी इस्रायली हेर अर्थात कप्तानाला त्या दोघांचा संशय आला नाही जहाजही तसेच जरा जरा जर होते त्याने त्या दोघांना इज इंजिनाची दुरुस्ती करण्यास सांगितले दुरुस्तीचं हे काम सुरू असतानाच एक मोठ्या आकाराची ट्रॉलर आर्गिरोच्या दिशेने येऊ लागली तिची दिशा पाहता ती आर्गिरोला टक्कर देईल अशी भीती आर्गिरोच्या कप्तानाला वाटली त्याने भोंगा वाजवून ट्रॉलरवरील लोकांना सावध करण्याचा प्रयत्न केला पण ट्रॉलर पुढे येतच राहिला ती अशीच पुढे येत जाऊन येत राहून आर्गिरोला तिची टक्कर बसली तर जरार जर काय को कायेचं आर्गिरो रसातळाला जाण्यास वेळ लागला ना लागणार नाही असे वाटून कप्तानाची पाचावर धारण बसली ती ट्रॉलर नजीक येऊन ठेपली ती थोडी आणखी नजीक आल्यावर तिचे इंजन बंद झाली तिची बे दिशाही बदलली ती आर्गिरोला समांतर उभी राहिली दोन माणसं ट्रॉलरच्या डेकवर येऊन उभी राहिली कप कॅप्टनला मोठ्या आवाजात साथ घालून म्हणाली आम्ही इजिप्त सरकारसाठी काम करतो सरकारच्या सूचनेनुसार सूचनेनुसारच आम्ही तुमच्याशी संपर्क करतोय आर्गिरोच्या कप्तानाला आनंद झाला इजिप्त सरकारला आर्गिरोच्या प्रवासाचा प्रवासाची माहिती सतत हवी आहे त्यासाठीच आमची नेमणूक केली आहे त्या दोघांपैकी एक जण म्हणायला कप्तानाला हे कारण न पटण्याचे कारणच नव्हते त्या दोघांकडील वायरलेस सेट त्याने पाहिले यदा कदाचित उशीर झाला किंवा काही अडचण निर्माण झाले तर त्यांच्या जबो त्यांचा जबाब देण्याची जबाबदारी आपल्या डोक्यावरून निघून जाते हे पाहून त्याने त्या दोघांना आ आर्गिरोवर घेतले आपल्या सु, सामान सामानसुमानासह सु हो इजिप्त सरकारचे हे ते तथाकथित दूत आर्गिरोवर दाखल झाले या दोघांना आर्गिरोवर घेऊन कप्तानाने स्वतःची कबर स्वतःच खोदली ते इजिप्त सरकारचे दूत नसून इस्रायली सरकारचे दूत होते आपले सोंग व्यवस्थित वठवण्यासाठी त्यांनी आपल्याकडील ट्रान्समीटर्सचे प्रदर्शन केले असले तरी आपल्या इतर सामानातून रिव्हॉल्व्हर बंदुका तसेच कमांडो नाईफसारखी साधनही लपवली होती जहाजावर आल्यानंतर त्या दोघांनी आपले बसतान व्यवस्थित बसवून घेतले एकूण चार इस्रायली हेर आता आता आर्गिरोवर होते आत्मा असलेल्या त्यांनी नियंत्रण मिळवले फक्त जहाजाच्या नियंत्रकावर नियंत्रण मिळवायचे होते आल्या 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 त्यांनी तसे नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला असता तर त्यांना मोठ्या विरोधाला तोंड द्यावे लागले असते त्यांनी योग्य संधीची वाट पाहिली ती वेळ येताच बंदुकांच्या वरील एका खुलीत बंद करून टाकले कप्तानाच्या नळी धमकावले कप्तानाने कपाळाला हात लावला हे बंदूकधारी सांगतील तेथेच त्याला जहाज न्यावे लागणार होते एस एस आर्गिरो ताब्यात आल्यानंतर सांकेतिक संदेश प्रक्षेपित करण्यात आला हा रेडिओ संदेश ते तेल अविवाह अविला व्यवस्थित उकलण्यात आला आर्गिरो आपल्या ताब्यातून सुटू नये म्हणून दोन छोट्या आकाराच्या लढाऊ नौका त्या दिशेने रवाना करण्यात आल्या काही तासाच्या प्रवासानंतर या युद्धनौका आर्गिरो पशी तोपर्यंत इस्रायली हिरांनी तिच्यावरील आपली पकड अजिबात ढिली होऊ दिली, हो दिली नव्हती दोन्ही इस्रायली नौ युद्धनौका एस एस आर्गिरोच्या दोन बाजूंना उभ्या राहिल्या आर्गिरोवरील खलाशांचे दोन भाग करून त्यांना वेगवेगळ्या युद्धनौकावर नेण्यात आले त्यांना एकत्र ठेवणं त्यांना एकत्र ठेवलं असतं तर त्यांनी दंग दंगा केला असता तसंच झालं असतं तर ते एक मोठं विघ्न ठरलं असतं म्हणून ही काळजी घेण्यात आली आर्गिरोवरील शस्त्रसाठाही अर्धा अर्धा दोन्ही नौकावर ने नेण्यात आला हे पाऊलही दूरदृष्टीने उचलण्यात आलं होतं शस्त्रसाठा इस्रायलला आणायचा होता तो नौ एकाच नौकेत ठेवला असतात व मध्ये काही दगाळफटका झाला असतात तर तो सर्वच साठा गमवावा लागला असता हा साठा आपल्या पोटात भरून घेतल्यानंतर दोन्ही युद्धनौका पुढे इस्रायलच्या दिशेने मार्गक्रमणा करू लागल्या त्यांना हाता त्यांना आता हैफा बंदरात जायचं होतं आर्किरो मार्ग मागे एकटाच तरंगत होतं त्यावर तोफांचा मारा करून ते बुडवण्यात आलं ते संपूर्णपणे बुडल्याची खात्री झाल्यावर दोन्ही युद्धनौकांचा प्रवास सुरू झाला त्या हैफाला सुरक्षित पोहोचल्यानंतर ऑपरेशन थीची सांगता झाली शस्त्रास्त्र सिरियाला पोहोचली नाहीत तेव्हा तेथील वातावरण तापले मेनारो शिपिंग कंपनीला जाब विचारण्यात आला आपण जहाज रवाना केल्याचं सांगून कंपनीने हात वर केले शेवटी कर्नल फौद मार, मार्दमला बळीचा बकरा बनवण्यात आले कोर्ट मार्शलमध्ये मा कोर्ट मार्शलमध्ये मा त्यांच्याविरुद्ध विरुद्ध गुन्हा सिद्ध करण्यात आला शिक्षा होती मरेपर्यंत फाशी कर्नल मार्दमला झालेल्या शिक्षेची बातमी डेव्हिड बेन गोरियन यांना कळली तेव्हा ते व्यवस्थित झाले कर्नल मार्दम शत्रू देशाचा खरा प पण देशभक्त होता एका खऱ्या देशभक्ताची कदर दुसरा सच्चा देशभक्तच करू शकतो सगळे संकेत सगळे नियम जुगारून त्यांनी ऑपरेशन थीपचा तपशील जाहीर केला आणि कर्नल फाऊद मार्दमचे प्राण वाचले वाचवले शाई बी शाई शेन बेत व नंतर मोसाद या नावाने विख्यात झालेल्या इस्रायली गुप्तचर संस्थेने नंतरच्या काळात अचाट मोहिमी मोहिमा आखून त्या तडीस नेल्या पण या ऑपरेशन थीप मोहिमेचं महत्व काही औरच आहे इस्रायल अस्तित्वात आलं आणि टिकून राहिलं ते या मोहिमे ते मोहिमेतल्या यशामुळेच अन्यथा आपल्या स्वतःच्या हक्काच्या देशासाठी कदाचित येऊद्यांना पुढची हजार वर्षे वाट पाहावी लागली असती